नमस्कार मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी आपल्या सर्वांसाठी एक खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ओगे, आपलं आधार कार्ड असेल, आपलं पॅन कार्ड असेल, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा आपले 10वी 12वीचे मार्कशीट जरी गहाळ झाले असतील, तरी आपण ते आपण ओरिजिनल स्वरूपात किंवा हे आपल्या मोबाईलमध्ये काय करू शकतो, परत मिळू शकतो. चला तर मग त्या व्हिडिओविषयी काय करूया, आज आपण माहिती मिळूया. बघा, सुरुवातीला या ठिकाणी हा माझ्या मोबाईलचा या ठिकाणी होम पेज आहे. तर मी या ठिकाणी सुरुवातीला फायरफॉक्समध्ये जात आहे. आता फायरफॉक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा डिजी लॉकर काय करायचं आहे. डिजी लॉकर म्हणून या ठिकाणी एक वेबसाईट म्हणजेच ओपन करायचे, DIGI बघा डिजी लॉकर, LOCKER डिजी लॉकर, आणि त्याचे तुम्हाला भेट लॉकर साईडला आपण काय करायला लागलो, त्यावेळेस साईन अप फ्री साइन अप साइन अप फॉर फ्री म्हटल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर म्हणजेच 90 75 766 777 अशा पद्धतीत मोबाईल नंबर तुमचा एंटर करायचा आहे. कारण अगोदर तुम्हाला ह्या साइन अप करावं लागेल. साइन अप केल्याच्या नंतरच पुढची प्रोसेस होणार आहे. आता मी जर इथं कंटिन्यू म्हटलं तर काय सांगत आहे बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते सांगत आहे की अगं बघा, इथं दिस मोबाईल नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजी लॉकर. कारण या ठिकाणी माझा जो मोबाईल नंबर आहे तो ऑलरेडी या ठिकाणी डिजी लॉकरसोबत काय आहे, रजिस्टर आहे. त्याच्यामुळं मी काय करतो आहे, डायरेक्ट साइन इन करतो आहे. बघा या ठिकाणी साइन इन ऑप्शन इथं आहे. जर मी साइन अप झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट साइन इन इथं करू शकता. म्हणून या ठिकाणी मी आता काय करणार आहे, साइन इन करणार आहे. बघा साइन इन केलं म्हणजे साइन इन करण्यासाठी काय करावं लागणार आहे, मला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. मग मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतो आहे, 90 75 766 777, आणि इथं ऑप्शन येतं आहे साइन इन विथ OTP. त्याच्यावर मी काय करतो आहे, क्लिक करतो आहे. बघा क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आता काय करायचं आहे, इथं OTP टाकायचा आहे. OTP म्हणजेच मेसेज स्वरूपात तुमच्या इनबॉक्समधील. बघा या ठिकाणी समोर दिसत आहे मला मेसेज आलेला आहे, म्हणजेच बघा त्या ठिकाणी मी तो काय करणार आहे, OTP टाकणार आहे. तर OTP 31 17 48 हा वन टाईम पासवर्ड असणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची नाही आहे. बघा प्रत्येक वेळेस पासवर्ड या ठिकाणी वेगळा असणार आहे. 31 17 48 तर बघा या ठिकाणी आता इथं मात्र सेक्युरिटी पिन टाकता येईल, जो की मी ना साइन अप करायच्या वेळेस सेक्युरिटी पिन टाईप केला होता. तर तो मी बघा मी इथं सेक्युरिटी पिन टाकणार आहे आणि सबमिट करणार आहे. तर हा भाग मी तुम्हाला जो माझा सेक्युरिटी पिन आहे तो दाखवू शकत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, सेक्युरिटी पिन टाकून साइन अप करायच्या वेळेस जो सेक्युरिटी पिन तुम्ही टाकणार आहात तो सेक्युरिटी पिन टाकून तुम्ही काय करू शकता, सबमिट करू. बघा मी सेक्युरिटी पिन टाईप केल्याच्यानंतर सबमिट केल्याच्यानंतर माझ्यासमोर हे होम पेज ओपन झालेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी डिजी लॉकरच्या साईटवरती आलेलो आहोत. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इश्यूड डॉक्युमेंट्सवर इश्यूडवर क्लिक करायचं आहे. बघा त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर नेमके मी कोणते कोणते डॉक्युमेंट्स, बघा आधार कार्ड या ठिकाणी मी काय केलेलं आहे, या ठिकाणी या डिजी लॉकरच्या माध्यमातून मिळवलेलं आहे. 10वीची मार्कशीटही मिळवलेली आहे, LPG या ठिकाणी गॅस कनेक्शनही मिळवलेलं आहे. तर बघा मी जर ओपन केलं तर या ठिकाणी अशा पद्धतीत ओपन होत आहे. हे बघा, हे माझं या ठिकाणी आधार कार्ड आहे आणि त्याच्यानंतर हे PDF स्वरूपात जर आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी PDFही भेटते. बघा या ठिकाणी इथं वरी दाखवत आहे PDF स्वरूपात मी माझं आधार कार्ड काय केलेलं डाउनलोड केलेलं आहे. आणि हे PDF स्वरूपात जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीत दिसते, म्हणजे हे ओरिजिनल आधार कार्ड या ठिकाणी PDF स्वरूपात आपल्याला काय होतं त्या ठिकाणी भेटून जातं आहे. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर अविनाश महादेव खाकरे, त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक वगैरे पण हे आपल्याला
कुठेही काय करू शकतो आपण, याचा यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याकडून जर हरवलं असेल तरी आपण काय करू शकतो, या ठिकाणी हे मिळू शकतो. तर बघा, याच्यानंतर आपल्याला आता 12वीचं मार्कशीट, कारण मी 10वीचं ऑलरेडी ओपन केलेलं आहे, 12वीचं मार्कशीट कसं मिळवायचं ह्याच्याबद्दल काय करणार आहे, कल्पना देणार आहे, माहिती देणार आहे. बघा काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन आहे. आता इथं जर बघितलं आपण तर गेट मोअर इश्यूड डॉक्युमेंट्स हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला, ह्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं, इथं क्लिक करायचं आहे. बघा मी हे क्लिक केलेलं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीत त्या ठिकाणी तुमच्या समोर एक होम या ठिकाणी पेज येईल. हे पेज आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा एज्युकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने इथून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे इथून तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड वगैरे डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आता एज्युकेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथं जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या राज्याचे काय आहेत त्या ठिकाणी सर्टिफिकेट आहेत. तर आपलं जो आहे महाराष्ट्र राज्याचं म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड, हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी निवडायचं आहे. आणि इथं गेल्याच्या नंतर हे त्याला प्रेस केल्याच्या नंतर इथं पहा क्लास 10चं मार्कशीट आहे, इथं क्लास 10ची सनद आहे, क्लास 12चं म्हणजेच 12वीची या ठिकाणी मार्कशीट आहे, आणि इथं 12वीची काय आहे सनद आहे. जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी ही 10वीची मार्कशीट आहे, ही 10वीची सनद आहे, ही 12वीची मार्कशीट आहे, आणि या ठिकाणी ही 12वीची काय आहे या ठिकाणी सनद आहे. तर ह्या वेळेस आपण आता मी तुम्हाला 12वीची मार्कशीट कशी डाउनलोड करायची हे सांगणार आहे. तर मी या ठिकाणी 12वीची जी मार्कशीट जिथं लिहिलेली आहे त्याच्यावर काय कळलेलं या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीचा या ठिकाणी एक पेज येईल. बघा अशा पद्धतीचं या ठिकाणी पेज येईल. इथं अविनाश महादेव खाकरे म्हणजे की माझं वैयक्तिक स्वतःचं नाव आहे. मग या ठिकाणी तुम्हाला वर्ष भरायचं आहे. मग वर्ष आपण या ठिकाणी 12वी माझी जी आहे हे 2009 साली झालेली आहे, म्हणून या ठिकाणी मी 2009 त्या ठिकाणी टाकत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे म्हणजे परीक्षेचा. आता माझा परीक्षेचा सीट नंबर होता R019805, जो तुमचा असेल तो काय करायचा, त्या ठिकाणी सीट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि इथं एक्झाम सेशन म्हणतं आहे मार्च और ऑक्टोबर, तर माझी या ठिकाणी एक्झाम झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली होती, आणि या ठिकाणी मला टोटल मार्क्स मिळाले होते म्हणजे त्या मार्कशीटवरच्या झेरॉक्सवर तुम्ही पाहू इथे करू शकता, मला या ठिकाणी 360 मार्क्स मिळाले होते, म्हणून मी 360 टाईप या ठिकाणी टाकलेलं आहे. बघा या ठिकाणी तुमचं नाव ऑलरेडी येईल, त्याच्यानंतर वर्ष टाकलेलं आहे मी, त्याच्यानंतर सीट नंबर टाकलेला आहे, नंतर एक्झाम सेशनमध्ये एक्झाम कोणत्या महिन्यात झाली होती. तुम्ही जर 10वीचं काढणार डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर बघा त्या ठिकाणी एक्झाम मार्चमध्ये झालेली असेल तुमची, 12वीची एक्झाम असेल तर फेब्रुवारीमध्ये झालेली असेल, आणि टोटल मार्क्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स मिळाले होते ते काय करायचं तुम्हाला टाकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे बघा या ठिकाणी सांगितलं आहे काय, तुम्ही जे क्लास ही जर सूचना वाचली तुम्ही तर बघा या ठिकाणी क्लास क्लास 10 अँड 11 12 मार्कशीट्स अँड पासिंग सर्टिफिकेट्स ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन आर अवेलेबल इन डिजी लॉकर फॉर इयर्स. म्हणजे 1990 पासून ते 2017 पर्यंतचे 10वीचे आणि 12वीचे मार्कशीट या ठिकाणी अवेलेबल आहेत. म्हणजे ज्यांची 10वी आणि 12वी 1990 ते 2017 दरम्यान झालेली असेल त्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट्स मिळून घेतल्याच्यानंतर ठिकाणी आय प्रोव्हाइड इथं काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि गेट डॉक्युमेंट्सवरती काय करायचं तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. गेट डॉक्युमेंट्सवरती केल्याच्यानंतर फेचिंग डाटा वगैरे येईल फॉर गिवन क्रिटेरिया, म्हणजेच या ठिकाणी बघा मार्च और ऑक्टोबर टाकायचं आहे, माझ्याकडून चुकून या ठिकाणी फेब्रुवारीमध्येच एक्झाम झाली होती, परंतु त्या ठिकाणी मार्च और ऑक्टोबर टाका असं म्हणतं आहे, म्हणून त्या ठिकाणी मार्च और ऑक्टोबर टाकून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीत त्या ठिकाणी बघा या ठिकाणी माझं डॉक्युमेंट्स तुमच्या लक्षात येत असेल इथं बघा डाउनलोड झालेलं आहे. व्ह्यू डॉक्युमेंट्सवर आपण क्लिक करू शकतो, किंवा बघा या ठिकाणी जर आपण घेतल्याच्या नंतर इथं डाउनलोड कंप्लीट म्हणून दाखवत आहे, आणि ह्याच्यावर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी माझी बघा PDF स्वरूपात माझी 12वीची मार्कशीट या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे, आणि PDF स्वरूपात म्हणजे तुम या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता. बघा
बघा अशा पद्धतीत या ठिकाणी म्हणजेच माझी 12वीची मार्कशीट डाउनलोड झालेली आहे. बघा या ठिकाणी जर मी थोडंसं झूम केल्याच्यानंतर दाखवू शकतो, खाकरे अविनाश महादेव, बघा या ठिकाणी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रक आहे हे. या ठिकाणी 9 फेब्रुवारी झालेली होती, 19,805 आणि या ठिकाणी पर्सेंटेज वगैरे काय केलेली आहे दिलेली आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही या ठिकाणी ह्या डिजी लॉकरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, त्याचबरोबर आपलं HP म्हणजे गॅस कनेक्शनचं गॅस कार्ड असेल, त्याच्यानंतर 10वी 12वीची मार्कशीट असेल. तर बघा आतापर्यंत ह्या ॲपच्या किंवा ह्या साईटच्या माध्यमातून मी जवळपास माझी सर्व डॉक्युमेंट्स मी काय केलेले त्या ठिकाणी डाउनलोड केलेले आहेत. तर विद्यार्थी तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात अशाच एक खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.